तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर व देवळाली गाव शिवसेना शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर व नाशिक रोड जेल रोड भागातील वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक जयंत गाडेकर, माजी महापौर नयन घोलप, नगरसेवक केशव बोर्जे, देवळाली गाव पंच कमिटी सदस्य बाळनाथ सरोदे, हास्य क्लब अध्यक्ष पाटील सर, महेश देशमुख, देवदास शिरसाट, नगरसेवक भैया मणियार, उत्तम कोठुळे, नगरसेविका सुनीता कोठुळे, योगेश देशमुख, किरण डहाळे, विकास गीते, योगेश भोर, योगेश शिंदे, स्वप्नील औटे, सागर निकाळे, चंदू महानुभाव, अमोल आल्हाड, शेखर पवार, संजय कोठुळे, गणेश बनकर, प्रमोद शिंदे, आत्माराम आढाव, नितीन हांडोरे, रमेश पाळदे, राहुल चटोले, पंकज सोनोने, देवळाली गाव महिला शाखा प्रमुख अश्विनी माने, मंदा गवळी, अतुल गवळे, सुखदेव लोंढे, रवी गाडेकर, ओम बोबडे, कुणाल शहाणे, संदीप आहेर, हेमंत चौधरी आदींसह प्रभागातील सर्व नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवळाली गाव शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, तसेच जे वृत्तपत्र विक्रेते बांधव आहेत त्यांना एक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट हे आमच्याकडनं छोटीशी भेटवस्तू, या ठिकाणी आज हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आम्ही देवळाली शाखेच्या वतीने गावात आज संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी देवळाली मतदारसंघाचे लाडके माजी आमदार योगेशभाऊ घोलप, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, देवळाली गाव पंच कमिटी, सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला आघाडी, या सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली, मी त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो। व आज समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घ्यायचा, म्हणून आपण बघतात की आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो। या ज्या शिबिराच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून त्याचं निदान झालं पाहिजे, योग्य वेळी योग्य निदान झालं तर आपल्याला त्याच्यावरती उपचार घेता येतात, त्याचकरता एक छोटेखानी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं। अष्टांग आयुर्वेद डॉक्टर केंगे यांचं अष्टांग आयुर्वेद या संस्थेमार्फत या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही पण मी आवाहन करतो। व तसेच पुन्हा एकदा उपस्थित सर्व शिवसैनिकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे, देवळाली गाव पंच कमिटी, देवळाली गाव शाखेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सतत देवळाली गाव शाखेच्या वतीने किंवा शिवसैनिकाच्या वतीने विविध उपक्रम या भागात राबवले जातात। आज आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय भव्य मोठं शिबिर आणि जे पत्र पेपर विक्रेता जे आहे त्यांना रेनकोट पावसाळ्याच्या अभावे त्यांची दुरावस्था होऊ नये म्हणून रेनकोट वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे। या माध्यमातून सर्व शिवसैनिक, ज्येष्ठ महिला असेल या ठिकाणी उपस्थित आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय साहेबांना खूप खूप मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचं येणारं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं आणि लवकर ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर त्या ठिकाणी विराजमान हो अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि याच आम्ही शुभेच्छा त्यांना या माध्यमातून देतो। जबाबदारी न्याय हक्काची।